वसई धर्मप्रांतीय सांस्कृतिक केंद्राविषयी आवाहन। प्रिय वसईकरांनो, आपली वसई आज झपाट्याने बदलत आहे। परदेशातून एका वर्षाने परत आलेल्या व्यक्तीला प्रथम दर्शनी त्याचे गाव ओळखणेही कदाचित थोडेसे जड जावे असा बदल वसईत घडत आहे। अर्थात बदल हा जरी निसर्गाचा नियम असला तरी आपल्यानंतर येणाऱ्या पिढीला आपल्या आधीची पिढी कशी राहत होती हे दाखवण्यासाठी आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा जपून ठेवणेही आवश्यक आहे। व त्यासाठीच आपण वसई धर्मप्रांतातर्फे लवकरच वसई सांस्कृतिक केंद्र उभे करण्याच्या प्रयत्नात आहोत। हे कायमस्वरूपी संस्कृती केंद्र उभारले जाणार असून त्यामध्ये वसईतील विविध संस्कृतीच्या वस्तू व माहितीचा खजिना लोकांसाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे। सदर केंद्र हे शालेय विद्यार्थ्यांसाठीही संस्कृती जाणण्याचे एक उत्तम माध्यम ठरणार आहे। सुवार्तामध्ये वसई संस्कृतीविषयी माझे लेखन सुरू असताना अनेक लोक सांगायचे, फादर, आपल्या संस्कृतीविषयी वाचताना आमच्या जुन्या स्मृती जाग्या झाल्या। जुन्या काळी वापरात असलेल्या व आता कालबाह्य झालेल्या वस्तूंविषयी वाचून मन अगदी भूतकाळात रमून गेले। गेल्या नाताळात मी अर्नाळा धर्मग्रामात जुन्या संस्कृतीवर प्रदर्शन भरवले होती। त्यासाठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून जाणवले की आपण जरी नवं ते हवं असं म्हणत असलो तरी जुनं ते सोनं हे देखील काही खोटं नाही। आज आपण मॉडर्न भांड्यातील चमचमीत पदार्थ जरी खात असलो तरी तिजालातील कालवणाची चव अद्यापही जुन्या जाणत्या लोकांच्या जिभेवर ताजी आहे। आज आपण जरी DJ तालावर नाचत असलो तरी घुमटाचा स्वरही आपल्या काळजात घर करून आहे। आज आपण जरी अलिशान बंगल्यात राहत असलो तरी अद्यापही आपल्या मनात कौलारू छपराने साकारलेल्या त्या घराची स्मृती जागृत आहे। आज आपण मोठमोठ्या पलंगावरील मखमली गादीवर झोपत असलो तरी सुंबाच्या खाटेतील उबदार वाकडीत घेतलेली ती सुखाची झोप अजूनही आपल्या स्मरणात आहे। या सुखद आठवणी संपूर्ण पुसून जाण्याआधी किंवा काळाच्या ओघात नाहीशा होण्याआधी पुढच्या पिढीसाठी त्या एका म्युझियमद्वारे जतन करण्याची निकड असल्याचे मला प्रकर्षाने जाणवले व त्यादृष्टीने मी प्रयत्नही सुरू केले। वस्तूंची जमवाजमवही करू लागलो व अलीकडेच या संदर्भात आपल्या धर्मप्रांताचे मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो यांच्याशी चर्चा करताच त्यांनीही ह्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे। मला ह्याची पुरेपूर जाणीव आहे की हे म्युझियम उभारण्याचे कार्य जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते कठीणही आहे। कारण आज वसई संस्कृतीच्या जुन्या वापरात नसलेल्या वस्तू मिळवण्याचे काम खूपच कठीण झाले आहे व त्याचे कारण म्हणजे आपल्या नव्या बंगल्यात जुनी अडगळ नको म्हणून अनेकांनी जुन्या अनमोल वस्तू कवडीमोल भावात भंगारवाले किंवा दलाल यांना विकून टाकल्या। अगदी गेल्याच महिन्यात मी स्वतः 2 लाकडी पेट्या भंगारवाल्याकडून 25 भावात विकत घेतल्या। आपल्या काही लोकांनी किमती व वजनी लाकडी पेट्या विकून त्या पैशात लोखंडी कपाटी विकत घेतली। तांब्या पितळीची भांडी देऊन त्यांच्या बदल्यात चहासाठी खारी बिस्किटे घेतली। माळ्यावरच्या जुन्या लाकडी फळ्या विकून त्या जागी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे तकलादू सिलिंग केली। परिणामी आजच्या घडीला ह्या जुन्या वस्तू मिळवण्याचे काम ही एक तारेवरची कसरत आहे यात वाद नाही। अर्थात हे काम जड असले तरी अशक्य नक्कीच नाही। कारण आज देखील आपल्या समाजात असे काही संस्कृतीप्रेमी आहेत की त्यांनी ह्या जुन्या वस्तू न विकता किंवा न फेकता उलट त्या जतन करून ठेवल्या आहेत। अशा लोकांनी जर दानशूरता दाखवली तर आपले संस्कृती केंद्राचे हे स्वप्न नक्कीच पूर्णत्वास जाणार आहे। त्यासाठी आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत आहोत। तुम्हाला एक कळकळीचे आवाहन करू इच्छितो की तुमच्याकडे जर जुन्या व दुर्मिळ वस्तू असतील व त्या म्युझियमला देण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता। मी फादर विकेश कोरिया सध्या रमेदी चर्चमध्ये कार्य करीत असून आपण माझ्याशी पुढील नंबरवर संपर्क साधू शकता, 9923452306। चला तर मग म्युझियम बनवूया, संस्कृती टिकवूया, पूर्वीच्या वसईचे चित्र पुढच्या पिढीलाही दाखवूया, अनमोल हा वारसा आपुला थोडा तरी जपून ठेवूया,
थोडा तरी राखून ठेवूया।